सन 1971 साली झालेल्या भारत पाकिस्तान युद्धात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचं प्रतीक म्हणून आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूल अहमदनगर, शांती कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संकल्पनेतून स्पिरिट ऑफ आर्मर या भव्य उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणारे सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पाकिस्तानच्या पॅटर्न रणगाड्याला पायाखाली तुडवणाऱ्या भारतीय सैनिकाचा पुतळा या उद्यानात मध्यभागी उभारण्यात आलाय. या ठिकाणी आर्मर्ड कोर सेंटर अँड स्कूलचे बोधचिन्ह असणाऱ्या वज्रमुठीचे भव्य शिल्प सैन्याच्या ऐक्याची आणि सामर्थ्याची अनुभूती करून देते. प्रसिद्ध शिल्पकार शुभंकर कांबळे यांनी या उद्यानात साकारलेल्या इतर शिल्परचनांसोबतच अहमदनगर शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या विलोभनीय शिल्प प्रतिकृती देखील येथे आपलं लक्ष वेधून घेतात. अनुरोन इन्फ्रास्ट्रक्चर टीमच्या कुशल व्यवस्थापनामुळे अवघ्या 33 दिवसात हे उद्यान तयार झालंय. आपल्या अहमदनगरवरील प्रेम व्यक्त करणारे सेल्फी क्लिक करण्यासाठी दिमाखदार सेल्फी पॉइंट देखील अहमदनगरकरांसाठी येथे उभारण्यात आलाय. विविध प्रकारच्या सुवासी आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलेले हे उद्यान हिरव्यागार लॉनमुळे तसेच निरनिराळ्या सुंदर वृक्षांमुळे अधिक मनोवेधक बनलंय. दिवसाच्या सूर्यप्रकाशात मनाला भुरळ घालणारे या उद्यानाचे सौंदर्य संध्याकाळच्या संध्याप्रकाशात विद्युत रोषणाईमुळे अधिक उजळून निघते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी शांती कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनच्या अध्यक्ष श्रीमती आशाताई फिरोदिया यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल A.S. क्लेर, मेजर जनरल S. झा तसेच आय लव्ह नगरचे संस्थापक श्री नरेंद्र फिरोदिया यांच्यासह इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले. अहमदनगरकरांना निसर्गरम्य आनंदी वातावरणात विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण मिळावे याच उद्देशाने तयार करण्यात आलेले हे उद्यान अबाल वृद्धांसाठी लवकरच खुले होणार आहे. शांती कुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन आणि आय लव्ह नगर यांच्या संयुक्त पुढाकारातून उभारण्यात आलेले स्पिरिट ऑफ आर्मर अहमदनगर शहराच्या सुशोभीकरणाची नवी सुरुवात ठरणार आहे. आपल्या अहमदनगरच्या सौंदर्याला द्विगुणित करणारे असे विविध उपक्रम राबवण्यासाठी आय लव्ह नगर परिवार आगामी काळात देखील प्रयत्नशील असेल.